नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण मूल्यबाबत तालुका स्तरीय प्रशिक्षणाचा पहिला टप्पा दिनांक 13-17-12-2023 जिजाऊ ज्ञानतीर्थ परभणी व ज्ञानसाधना प्रतिष्ठान धर्मापूर येथे सुरू। या प्रशिक्षणाचा हेतू नवीन शैक्षणिक धोरण व विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे घडविण्याचे उद्दिष्ट कसे साकार करता येईल यासाठी शिक्षकांना मौलिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती तालुका स्तरीय प्रशिक्षणाचे आयोजक गट शिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे यांनी सांगितले। या प्रशिक्षणामध्ये शिक्षकांच्या उपस्थिती मोठ्या संख्येने दिसून आली। प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी अण्णासाहेब जल्लारे, प्रभू पाट मासे, मंदा भरोसे, सुनील बेंद्रे, शुभम लाटे, मिलिंद बगाटे, सुदाम चोपडे, मोहन अल्हाट, गोविंद सोळंकी आदी परिश्रम घेत आहेत। आमचे प्रतिनिधी राहुल वहिवाळ यांनी घेतलेला हा वृत्तांत। शिक्षण व्यवस्थापन सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षण आज दिनांक 13 डिसेंबर 2023 पासून जिजाऊ ज्ञानतीर्थ पाथरीवर या ठिकाणी आणि ज्ञान प्रतिष्ठान धर्मपुरी या ठिकाणी दोन टप्प्यामध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे। सदर प्रशिक्षण हे एकूण 5 दिवसाचे असणार आहे। यामध्ये आता 1-5 शहरी भागातील ज्या शाळा आहेत त्या शाळातील कार्यरत शिक्षक आणि ग्रामीण भागातील इयत्ता 1-5 या भागातील कार्यरत शिक्षक यांचे या ठिकाणी प्रशिक्षण सुरू झाले आहे। सदरील प्रशिक्षणास अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये शिक्षकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यांचा उत्साह देखील या ठिकाणी चांगला दिसून आलेला आहे। एकूण प्रशिक्षण 5 टप्प्यामध्ये होणार असल्याने सदरीन साधारणतः 1400 शिक्षकांची या ठिकाणी सहभाग होणार असल्याचे या ठिकाणी दिसून येते आणि त्या पद्धतीचं नियोजन पूर्ण तालुका प्रमुख म्हणून गट शिक्षण अधिकारी म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छितो की हे नियोजनही करण्यात आलेलं आहे। सर्वांना शुभेच्छा। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।